नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे विभाजक विभाज्यता भाग 2. तर मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विभाजक कसे काढायचे हे एकूण विभाजक हे आपण पाहिलं आहे. तर या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर स्क्रीनवरती आपण प्रश्न पाहूया. पुढील संख्यांच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, एक 50 आहे आणि 71 आहे. तर दोन्ही संख्यांचं आपण आता विभाजकांची जे सर्व विभाजक त्यांचे आहेत त्यांची बेरीज ही कशी करायची ते आपण थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो पाहूया, तर 50 ही जी संख्या आहे या 50 या संख्येचे आपण सर्व जे विभाजक आहेत ते आधी पहिल्यांदा शोधून काढूया. तर 50 या संख्येचे जे विभाजक आहेत, 1, त्यानंतर 2, त्यानंतर 5, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर 50. तर या सर्व संख्यांच्या पाढ्यामध्ये 50 ही संख्या आहे, म्हणजे या सर्व संख्याने 50 भाग जातो. आता यांची बेरीज मग आता कसं करायचं? तर 1 + 2 + 5 + 10 + 25 + 50 या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते उत्तर आहे 83. उत्तर आहे 83. म्हणजेच 50 या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती आलेली आहे? 83 आहे. मित्रांनो, इथं आपल्या लक्षात देणं एक महत्त्वाचं आहे की एखादाही विभाजक आपल्या ज्यातून सुटता कामा नये. एक जर विभाजक आपल्या इथून जर लिहायचा राहिला, त्यामुळं 2 ते 3 वेळा आपण काय करायचं आहे, पडताळून पाहायचं आहे की बाबा मी शोधलेले जे काही विभाजक आहेत ते सर्वच्या सर्व आहेत की नाहीत. किंवा चुकून एखाद्या वेळेस जर विभाजक नसताना आपण दुसरी एखादी संख्या लिहिली तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता अत्यंत सोपा प्रश्न आहे, आपल्याला मार्क सहजरित्या मिळवून देतो देत आहे, परंतु आपल्या छोट्याशा एका चुकीमुळे ते मार्क्स आपल्या तिथे जाण्याची शक्यता असते. त्यानंतर आता पुढची जी संख्या आहे ती 71 आहे. ही 71 देखील संख्येचं जर आपण पाहिलं विभाजक, तर 71 ही संख्या मूळ संख्या आहे. त्यामुळे 71 या संख्येचे विभाजक अगदी सोपे आहेत, म्हणजेच 1 आणि तीच संख्या म्हणजे 71. तर आता 71 आणि 1 यांची जी बेरीज आहे, 1 + 71 = 72. म्हणजेच 71 या संख्येच्या सर्व विभाजकांच्या जी बेरीज आपण केली तर ती येते 72. तर लक्षात आलं आपल्याला, तर संख्या जी आहे त्या संख्येचं आपण अचूक या ठिकाणी काय करायचं आहे, सर्व विभाजक हे शोधून काढायचे आहेत आणि त्यानंतरच त्यांची बेरीज करायची आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण सर्व विभाजकांची संख्येच्या बेरीज कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. तर या नंतरच्या पुढील भागांमध्ये देखील आपण अशाच प्रकारचे काही उदाहरणं विभाजक या घटकावर पाहणार आहोत. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटणावर प्रेस करून नोटिफिकेशन देखील मिळवा. या आजच्या पाठामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो.